जय माता दी, जय जगदंबा, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपले ह्या व्हिडिओ मध्ये स्वागत करत आहे। दोन दुर्दैवी घटना मागच्या आठवड्यामध्ये आपल्या सर्वांना पाहायला भेटल्या। ह्या दोन दुर्दैवी घटना म्हणजे पहिली घटना पुणे मंचर येथील, की तेथील एका हिंदू मुलीला एका मुस्लिम युवकाने घरातून पळवून नेलं। 4 वर्ष तिला एका घरामध्ये एका खोलीमध्ये डांबून ठेवलं, दडवून ठेवलं, आणि 4 वर्षामध्ये त्या मुलीला अनैतिक कृत्य करण्यासाठी सुद्धा भाग पाडण्यात आलं। त्यासोबतच दिल्लीमध्ये एक प्रकार घडला जिथे एका हिंदू मुलीला एका मुस्लिम युवकाने चाकूने वार करून जीव घेतला, निर्घृण हत्या केली। बरं, तिला चाकूने वार करून तो मुस्लिम युवक थांबला नाही, साहिल नावाचा, तर त्याने चक्क त्या मुलीच्या डोक्यामध्ये दगड टाकला, तिच्या अंगावरती लाथासुद्धा मारल्या। 16 वर्षाचा कोवळा जीव, की ज्या वयामध्ये माणसाला चांगल्या वाईटातला फरकसुद्धा कळत नसतो, एवढ्या अल्प वयामध्ये त्या मुलीची एवढी निर्घृण हत्या करण्यात आली की एखाद्या दरोडेखोराला, एखाद्या सशस्त्र आतंकवाद्याला लाजवेल एवढी निर्घृण हत्या तिची त्या युवकाने केली। मुळामध्ये एक फार मोठं संकट आपल्या सनातन धर्माचं पालन करणाऱ्या मुलांवरती आणि मुलींवरती वावरत आहे। ते संकट म्हणजे परधर्मीयांचं आपल्या धर्मियांवरती होणारं आक्रमण। आज मी तुम्हाला सांगतो, देऊळगाव राजा शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अवैध दर्गे उभे राहिले, अवैध दर्ग्यावरती तथाकथित खोटे चमत्कार करणारे पीर बाबा, मौलाना इत्यादी उभे राहिले, त्यांच्या विरुद्ध बोलणारा मी एकमेव व्यक्ती होतो आणि आहे। ज्या ज्या वेळेला हिंदू धर्मातील व्यक्तींनी येशूचा म्हणजेच ख्रिस्त धर्माचा स्वीकार केला, ख्रिस्त धर्माचा बाप्तिस्मा घेतला आणि त्या ठिकाणी अवैध प्रार्थना सुरू केल्या, आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांनी येऊन, पादरी लोकांनी येऊन, पास्टर म्हणजे फादर लोकांनी येऊन हिंदू घरातील देव्हारे रस्त्यावरती फेकले, त्यावेळेला मी माझ्या स्वतःच्या हाताने जाऊन हिंदू देवांचे पितळी मूर्त्या उचलून त्या स्वतःच्या घरी आणून ठेवल्या आणि पुन्हा जाऊन त्या लोकांची हिंदू धर्मामध्ये घर वापसी केली होती। ही घटना 6 ते 7 वर्ष जुनी आहे। सर्वांना नेमका हिंदू धर्म एवढा सोपा का वाटावा, सनातन धर्म एवढा सोपा का वाटावा, सनातन धर्माच्या मुली रस्त्यावरती पडलेल्या आहेत का, सनातन धर्माचे मुलं रस्त्यावरती पडलेले आहेत का? ज्या वेळेला मुस्लिम धर्माच्या आरेफा नावाच्या छोट्या मुलीचा काही हिंदू युवकांनी मंदिरामध्ये बलात्कार केला होता, मी त्याही विरुद्ध बोललो होतो, परंतु त्यावेळेला आपलं यूट्यूब चॅनल अस्तित्वामध्ये नव्हतं, त्यामुळे मी फेसबुक पोस्टद्वारे त्याचा निषेध नोंदवला होता। मुलगी कोणाचीही असो, हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, मुलगी शेवटी मुलगी असते, काळजाचा गोळा असतो। आज तिच्या आई वडिलांना किती वेदना होत असतील याचाही आपण विचार केला पाहिजे। बरं, नेमक्या ह्या हिंदू मुली ह्या मुस्लिम युवकांच्या विळख्यामध्ये कशा सापडतात? ठीक आहे, ते नावं बदलतात, ते गळ्यामध्ये रुद्राक्ष घालतात, ते स्वतःचं नाव हिंदू सांगतात, किंवा टिळा लावून येतात, किंवा वगैरे वगैरे वगैरे, पण यामध्ये एक गुप्त तांत्रिक क्रियासुद्धा केली जाते आणि ही सुलेमानी क्रिया असते, हिला वशीकरण म्हटलं जातं। हे वशीकरण एवढं जब्बर असतं की हे सहजासहजी तुटत नाही, आणि आज शोकांतिका अशी आहे की हिंदू धर्मापैकी किती मुलं आज सकाळी उठून देवाला दिवा लावतात मला सांगा बघू। 100 आतील 2 किंवा 3 लावत असतील, बाकीच्यांना ट्युशन आहे, क्लास आहे, शाळा आहे, आणि काही काम नसलं तर मोबाईल आहे, मित्रमैत्रीण आहे, डेटिंगवर जायचं आहे, क्लबमध्ये जायचं आहे, हॉटेलमध्ये जायचं आहे, ड्रायव्हिंगला जायचं आहे, पिक्चर बघायला जायचं आहे, किंवा मोबाईलवरती इन्स्टा किंवा फेसबुकवरती रील तयार करायच्या आहेत। देवी देवतांना दिवा लावण्यासाठी आपल्या सनातन धर्माच्या मुलामुलींना फार कमी रस राहिलेला आहे, फार मोजकी मुलं मुली आहेत, आणि या कारणामुळे अशा मुलामुलींवरती हे वशीकरण, मुसलमानी वशीकरण फार लवकर लागू होतं आणि मग ते अंधासारखे वागायला लागतात, आंधळ्यासारखे वागायला लागतात। त्यांना स्वतःची आई समजत नाही, वडील समजत नाही, काका भाऊ मामा मामी चुलता काहीही समजत नाही, फक्त त्यांना तो समोरचा त्यांचा मित्र किंवा मैत्रीण म्हणजेच प्रेमी किंवा प्रेमिका दिसते, आणि मग अशा तऱ्हेने लव जिहादसारखे प्रकरणं घडतात, ज्यामध्ये कधी श्रद्धा मर्डर केस घडते, कधी त्यामध्ये
दिल्लीवाल्या मुलीचा ज्या प्रकारे निर्गुण खून झाला तसा खून घडतो, कधी मंचरच्या ज्या मुलीला 4 वर्ष घरामध्ये डांबून ठेवण्यात आलं तसा प्रकार घडतो. इंदोरचा एक प्रकार तर मी 3 दिवसापूर्वीच बातम्यांमध्ये पाहिला की एका मुस्लिम मैत्रिणीने हिंदू मैत्रिणीला स्वतःच्या घरी चहा पिण्यासाठी बोलावलं आणि तिला 4 दिवस घरामध्ये कुलूप लावून ठेवलं आणि तिला विकून टाकलं. फार वाईट वाटतं आणि याच्यातून उपाय काढायला पाहिजे. मी मागेसुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि त्या व्हिडिओचं नाव ठेवलं होतं मी लव जिहाद बळी हिंदू मुलींचा स्त्रियांचा, की ज्यांच्यावरती मुस्लिम प्रयोग झालेला आहे अशा मुलींसाठी मी स्वतः निःशुल्क 1 रुपयासुद्धा न घेता मोफत फुकट प्रार्थना करेल. अशा मुलींसाठी मी एक गुप्त प्रकारचा मंत्र देईल, ज्या मंत्राचा जाप तिच्या घरच्या लोकांनी केल्यावर त्या मुलीवरचं ते मुसलमानी वशीकरण पूर्णपणे बाजूला होईल. आणि मी सांगितलं होतं की माझ्या पर्सनल नंबरवरती मला कॉल करून तुम्ही तो मंत्र माझ्याकडून घेऊसुद्धा शकता. मी आजही ते आवाहन करत आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा पूर्ण पत्ता माझा नंबर आहे, तुम्ही त्यावरती कॉल करू शकता. तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये तुमच्या जवळपासमध्ये जर असं प्रकरण घडलं असेल तुम्ही माझ्याकडून तो मंत्र मिळवू शकता आणि आपल्या सनातन धर्माच्या मुलींना वाचवू शकता. मुळामध्ये मी आता असं ठरवलेलं आहे की सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या व्यक्ती ज्या माझ्यापेक्षा वयाने लहान असतील त्या माझ्या लहान्या बंधू असतील, भगिनी असतील. ज्या व्यक्ती माझ्यापेक्षा मोठ्या असतील त्या माझ्या मोठा बंधू किंवा मोठ्या भगिनी असतील. जे माझे समवयस्क असतील ते माझे सनातन धर्माचे हिंदू मित्र आणि मैत्रिणी राहतील. मग लहाना बंधू असो मोठा बंधू असो किंवा मित्र मैत्रीण असो, हे नातं जर मी आजपासून सनातन धर्माचा प्रचार करणाऱ्या धार्मिक व्यक्तींशी जोडत आहे तर मग मी त्यांच्याविरुद्ध इथून पुढे कधीही वाईट बोलणार नाही, हीही प्रतिज्ञा मी माझ्या मनातल्या मनामध्ये करत आहे. याचा अर्थ असा नाही की मी जिथे वाईट घडतं त्याविरुद्ध आवाज करणार नाही, नक्की करणार. ज्या ठिकाणी देवाच्या नावाखाली भोंदूगिरी केली जाते, लाखो रुपयाचा गंडा घातला जातो, भक्तांची फसवणूक केली जाते, खोटे चमत्कार केले जातात, आई अंबाबाईचं नाव घेऊन सुना लावल्या जातो, अशा प्रत्येक ठिकाणी मी 100% बंड करणार, बोलणार, माझा जीव गेला तरी हरकत नाही. परंतु काही जण फार चांगलं हिंदू धर्माचं कार्यसुद्धा करत आहे, परंतु असं होऊन जातं की कानामध्ये आणि डोळ्यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे आणि हे 4 बोटाचं अंतर बरेचसे वादविवाद निर्माण करतं, गैरसमज निर्माण करतं. हे यासाठी सांगू इच्छितो की मागच्या काही काळामध्ये पुणे जिल्ह्यातील एका देवी भक्ताने एक यूट्यूब चॅनल तयार केलेला आहे. त्या यूट्यूब चॅनलवरती त्याने अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे. आई काळूबाईबद्दल आत्तापर्यंत कोणी माहिती जास्त सांगत नव्हतं. तो जो नवयुवक आहे, नवयुवक यासाठी म्हणतो की तो वयाने माझ्यापेक्षा लहान आहे त्यामुळे मी त्याला माझा लहाना भाऊ समजतो. शेवटी त्याच्याही हातावर परडी आहे, माझ्याही हातावर परडी आहे. तो ज्या आदिशक्तीचा दास आहे मीही तिचाच दास आहे आणि ह्या नात्यामुळे जरी आम्ही एका गुरुचे शिष्य नसलो तरीसुद्धा तो माझा लहाना बंधूच आहे असं मी मानतो. तर त्यांनी अतिशय सुंदर माहिती द्यायला सुरुवात केली. त्याने काळूबाईबद्दल विशेष माहिती दिली, त्याने लमानबाबाबद्दल माहिती दिली, धावजी पाटलाविषयी माहिती दिली, त्याने 52 चेड्यांची नावंसुद्धा सांगितली, जी 52 चेड्यांची इस्तंभूत नावं आज रोजी फार कमी लोकांना माहिती आहे. आणि ही सर्व माहिती गोळा करण्यासाठी त्या नवयुवकाला गावोगाव हिंडावं लागलं, फिरावं लागलं आणि गावोगावी फिरून त्यांनी ही माहिती संकलित करून त्याविषयी व्हिडिओ तयार केले आणि ते स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले. तर आपण त्याला नक्की सपोर्ट केला पाहिजे. मी तर त्याचा सपोर्ट करणार आहे, आपण सर्वांनीही त्याचा सपोर्ट करूया आणि त्याच्यासारखे इतर अनेक जे हिंदू धर्माच्या प्रचाराचं प्रसाराचं सनातन धर्माच्या स्थापनेचं पुनरुद्धाराचं कार्य करत आहे त्यांच्या पाठीशी आपण सर्व हिंदू धर्माने एकजूट होऊन त्यांची साथ देऊया आणि हिंदू राष्ट्र बनण्यासाठी भारताची वाटचाल सुरू करूया. असं होऊन जातं की काही काही लोक हे गैरसमज पसरवणारे असतात. कोणी माझ्याबद्दल समोर वाईट चुकीची माहिती देत असेल, समोरच्या व्यक्तीबद्दल मला वाईट आणि चुकीची माहिती देत असेल आणि त्यामुळे प्रत्यक्ष एकमेकांना पाहतासुद्धा गैरसमज निर्माण होतात. आणि झालं ना, मी स्वतः एक शिक्षक आहे
आणि एक शिक्षक नसून माझ्याकडे आज संगीत विषय आहे. संगीत हा विषय भारतीय ललित कलांमध्ये मोडतो. भारतीय ललित कलांचा मुख्य उद्देश मानवी जीवनाला रसप्रेमाने ओतपोत करणे हा आहे. मग इतका महान विषय जर मला देवाच्या आशीर्वादाने शिकवायला मिळवलेला आहे तर मग माझ्या तोंडामध्ये कोणाबद्दल नालायक, कोणाला भोंदू असे शब्द निघायला नकोत. ते एखाद्या वेळेला ओघामध्ये किंवा आवेशामध्ये निघालेही असतील त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु इथून पुढे हिंदू धर्माचं कार्य करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला मी माझा स्वतःचा लहाना भाऊ किंवा मोठा भाऊ हेच नातं मांडेल. ज्यांना माझ्यावरती टीका करायची आहे त्यांनी ती खुशाल करावी. आजकाल असं झालं की काही जण सांगतायत की आंधळेला एवढं ज्ञान कुठून आलं, हा प्रत्येकच देवाचा गुरुमंत्र देतो, हा एवढा महान आहे का? मी बिलकुल महान नाही भक्तजनांनो, मी संताच्या पायाची धूळ आहे, माझ्या गुरूंच्या पायाची धूळ आहे, आई अंबाबाईच्या चरणांशी धूळ आहे. त्यामुळे माझ्याकडे गुरुमंत्र घ्यायला येण्याच्या आधी काही परीक्षा मी ठरवलेल्या आहे. मी पहिले 21 दिवसांची उपासना समोरच्या भक्ताला देतो. जर ती उपासना त्या भक्ताने 21 दिवस यशस्वीरित्या पूर्ण केली तर त्या भक्ताला स्वप्न दृष्टांत प्राप्त होतो किंवा समाधी अवस्थेमध्ये दृष्टांत प्राप्त होतो. आणि असा दृष्टांत प्राप्त झाल्याशिवाय मी समोरच्या भक्ताला ज्ञानमाळ म्हणजेच गुरु दीक्षा देत नाही. आला गेला बिना ओळखीच्या माणसाला मी गुरु दीक्षा देत नाही. 21 दिवस त्या माणसाची परीक्षा घेऊन 6 महिन्यानंतरच त्या माणसाला ज्ञानमाळ गुरु दीक्षा दिली जाते. आतापर्यंत माझे जेवढे शिष्य झाले असतील ते कितीही असो त्यांची हीच पद्धत आहे, ते शिष्यही समोर येऊन सांगतील. त्यामुळे माझ्याबद्दलचा हा अपप्रचार आहे की मी आल्या गेलेला गुरुमंत्र देतो. मी आल्या गेलेला गुरुमंत्र देत नाही. आपल्या अवतीभोवती महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये अनेक महान संत आहेत, अनेक महान महाराज आहेत, बाबा आहेत, देवऋषी आहेत. त्यांच्याकडे जा, त्यांना गुरु करा आणि त्या तुमच्या गुरुदीक्षेला मी स्वतः हजेरी लावेल आणि तो सुखसोहळा अनुभवेल. जर माझा कुठलाही सनातन धर्माचा प्रचार करणारा व्यक्ती मोठा होत असेल, त्याचे शिष्य वाढत असतील, त्याची गादी वाढत असेल तर ह्या मुकुंद आंधळेला आनंदच आहे. तर बाकीचं मी आता तुमच्यावरती सोडत आहे. मला भाऊ म्हणून गळ्याशी धरा किंवा मला शिव्या द्या, हा सर्वस्वी तुमचा निर्णय. पण आजपासून भोंदू व्यक्तींना सोडता इतर सर्व सनातन धर्माबद्दल चांगलं कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील. जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा याचा एक अध्यक्ष म्हणून मी त्यांच्या पाठीशी सदैव उभा राहील. तर अशा पद्धतीने ह्या व्हिडिओला आज पूर्ण विराम देतो. ज्यांच्या कोणाच्या घराच्या आजूबाजूला असे लव जिहाद सारखे प्रकरणं घडत असतील, तुमच्या मुली, तुमच्या मैत्रिणी, तुमच्या बहिणी, तुमच्या नात्यातील ओळखीच्या कोणी बालिका जर अशा मुस्लिम युवकांकडे आकर्षित होत असतील, तुमच्या ते लक्षात येत असेल, ताबडतोब तुम्ही त्यावरती उपाययोजना करा. मला संपर्क साधा, मी तो तुम्हाला मंत्र फुकटमध्ये देईल, अगदी निःशुल्क देईल. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.